बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी यांना घेतले ताब्यात आणि 15 ते 20 मोटरसायकल चोर आरोपींकडून माननीय SPM रामकुमार साहेबांनी घेतली पत्रकार परिषद. दिनांक 8/2018 रोजी दोंडाईच्या शहरातील ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे नूतन प्राथमिक विद्या मंदिर दोंडाईच्या तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे बाल मंदिरात शिक्षण घेणारी एक लहान बालिका वय 5 वर्ष ही सकाळी 9:30 ते 10 दरम्यान मधल्या सुट्टीत एका अज्ञात इसमाने तिला कॅडबरी व चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. तिची आई आशाबाई साहेबराव चौधरी राहणार माधवपुरात दोंडाईच्या यांनी सांगितलं होतं. नाशिकचे चौबे साहेबांनी दोंडाईच्याला भेट देऊन विशेष तपासाचे आदेश दिल्याने माननीय SPM रामकुमार साहेब, अप्पर अधीक्षक विवेक पानसरे सर, सचिन हिरे सर, श्री संदीप गावित साहेब यांनी आरोपी इस्माने रामसिंग पवार वय 35 राहणार म्हाळसा नगर दोंडाईच्या याला ताब्यात घेऊन आज कोर्टात हजर करणार आहेत. आणि आपल्या तपासामधलं आतापर्यंत ते आरोपी अटक झाल्यानंतर त्यांच्याकडून जे काही माहिती होतं त्यावरून सुद्धा की आरोपी वगैरे वाढत होती शक्यता सुद्धा. तर आम्ही म्हणजे जे काही जे पुढील प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही आपल्याला कळवतो. या गुन्ह्यामधलं म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा 18 तारखेला आमच्याकडे गुन्हा वर्ग झालं तेव्हापासून तो फील्डवर मधलं भरपूर आमचे जे स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आणि NCBच्या अधिकारी कर्मचारी आणि आता तर SIBच्या मागच्या 2-3 दिवसापासून त्यांचे जे कार्यक्रम म्हणजे त्यांनी जे राबवलेले यामुळे आम्हाला जे यश झाले तर त्यासाठी मी ते SIBचे प्रमुख श्री विवेक पानसरे आणि तपास अधिकारी श्री संदीप गावित आणि पोलीस स्टेशनचे इन्चार्ज श्री हेमंत पाटील आणि NCBचे CMP राठोड आणि इकडून आम्ही महिला पोलीस अधिकारी WPSI श्री गुरे मॅडम आणि SIBमध्ये सामील असलेले सर्व बाहेरून आलेले सुद्धा त्यांचे उपयुक्त माहिती त्यांनी तोपर्यंत गोळा केली होती. पण 3 दिवसापूर्वी त्याच्यामध्ये माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशाने SIBची स्थापना झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील तपास कामामध्ये आणि आरोपीच्या शोधामध्ये तज्ज्ञ असलेले लोक त्या SIBमध्ये नेमले गेले. त्याचप्रमाणे आमच्या रेंजमधून सुद्धा आम्हाला महिला अधिकारी मिळाल्या की ज्या लहान मुलांची चौकशी करण्यामध्ये किंवा त्यांच्या उपयुक्त माहिती काढण्यामध्ये त्यांना विशेष प्रावीण्य आहे. आमच्यामुळे बरेचसे चॅलेंज होते की ज्या मुलीवर आपला किंवा ज्या मुलीच्या बाबतीत जो अत्याचार झाला होता ती मुलगी फक्त 5 वर्षाची होती आणि ती या अत्याचार झाल्यानंतर एका प्रकारच्या मानसिक तणाव झाली. त्यामुळे तिच्याकडून माहिती मिळवण्यामध्ये खूपच अडचण येत होती. परंतु साहेबांच्या सल्ल्यानुसार आम्ही बाल महोत्सवच्या तज्ज्ञांची सुद्धा यामध्ये मदत केली. त्यानंतर चाइल्ड काउन्सिलर स्पेशल चाइल्ड काउन्सिलर हे विशिष्ट प्रकारचे असते ट्रेनिंग झालेलं असतं आणि ते विशिष्ट युक्त्या परीक्षा वापरून त्या बालकाकडून माहिती काढत असतात. त्यांच्याकडूनही आम्ही बऱ्याच प्रकारची महत्त्वाची आम्हाला माहिती मिळाली तरी बरेच शिकवून मिळाले. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या टीम स्थापन करून वेगवेगळ्या त्यांना टार्गेट नेमून त्याच्यामध्ये फील्ड इंटेलिजन्स काढण्यासाठी आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी नेमले होते. मग त्यांच्या भागामध्ये माहिती मिळाली होती की एक लाल मोटरसायकल लाल कलरच्या मोटरसायकलवर आरोपी त्या ठिकाणी आला असावा आणि काही लोक त्या ठिकाणी लाल मोटरसायकलवर काही लोकांनी बघितलं होतं. त्यावरून आम्ही पूर्ण जिल्ह्यातल्या लाल मोटरसायकलची माहिती काढली. त्यापैकी कोणत्या मोटरसायकल त्या ठिकाणी गेल्या असतील का असतील त्याच्यावर आम्ही 3 ते 4 आता जवळजवळ 850 ते 350 मोटरसायकल केला. त्यानंतर एक काळाटी शर्टवालाही मनुष्य त्या ठिकाणी बघितला गेला होता. म्हणजे आम्हाला कोणतीही संधी जोडायची नव्हती. ज्याच्यामध्ये जे इनपुट मिळेल ते इनपुट आम्ही काय करतो. त्या काळा शर्टवाले आम्ही त्या परिसरातले सगळे मुलं शोधून काढले. त्या प्रत्येकाचं चौकशी केली. त्याचा पुरोहित त्यावर बघितला. त्या दिवशी तो कुठं होता बघितला. आता एक शक्यता कमी करत आमची जी विशेष जी टीम होती या टीमला माहिती मिळाली की अशा प्रकारचे गुन्हे दोंडाईच्यामध्ये ज्यापूर्वी काही ठिकाणी झालेले आहेत
चार गुन्ह्यांची माहिती आम्ही काढली, त्याचे आरोपी आम्ही शोधत असतो, बरेचसे गुन्हे दाखल झालेले असतात, काही ठिकाणी दाखल झालेले मुद्दानंतर आम्हाला एक माहिती काढली की असा एक आरोपी आहे ज्याने एका लग्नामध्ये एका छोट्या मुलीचा हात धरला होता आणि त्या मुलीच्या हात धरण्यावर त्या ठिकाणी जरा लोकांनी मारलं सुद्धा होतं. तो आरोपी कोण आहे, तो कुठे राहतो, याची माहिती मग काढता काढता आम्ही या आरोपीपर्यंत पोहोचलो आणि हा आरोपी नेमका या घटनेनंतर गायब झालेला होता. तो त्या ठिकाणी राहत नव्हता, त्याचं नेहमीचं वास्तव्याचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणापासून तो गायब झालेला होता. यावरून आणखी आम्हाला आमचा डाऊट कन्फर्म होत गेला की तो आरोपी असावा. मग आम्ही गेले 2-3 दिवस त्याच्या मागावर होतो. तो काल सुद्धा आम्हाला मिळून आला. तो मिळून आल्यानंतर जेव्हा आम्ही त्याला व्हेरीफाय केलं त्यानंतर त्याचा फोटो सुद्धा आम्ही त्या मुलीने दाखवला. मुलीने सुद्धा त्याला ओळखला, त्याला घटनास्थळावर घेऊन गेलो असता त्याला तो प्रकार कसा झाला आणि तो कुठून आला, मग मी त्याला कुठे भेटली आणि कुठे गेला या विषयाची सुद्धा उत्तर त्याने अतिशय व्यवस्थित दिली, जे बरोबरच माहीत असू शकत नाही. आणि स्वतः त्यानंतर त्याने म्हणजे भावना विरोध होऊन मुलीची ओळख, त्याचं नाव आहे रेवनाथ रामसिंग भगत, 35 वर्षाचा. रेवनाथ रामसिंग भगत 35 वर्ष